नमस्कार दीपक रेगी कथाकथन काथा चॅनलवर तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय वसुंधरा ही पोपटराव भसे यांची कादंबरी आणि आत्ता ह्या कादंबरीचा भाग सातवा अशा प्रकारे माझ्या विवाहानंतरचं पहिलं पर्व काहीशा बेहोशीत रंगतदारपणे संपलं होतं जून संपून जुलैला सुरुवातही झाली होती पळापळानं पड़ा धावणारा काळ किती झपाट्यातनं आयुष्यातनं वजा झाला होता ते मला या बेहोशीत समजलंच नव्हतं राजे साहेबांच्या जीवनात जशी आकस्मिकपणे माधुरी आली होती तशी ती अकल्पितपणे निघूनही गेली होती राजेसाहेबांनी त्यांची तात्पुरती सोय पाहिली होती पण त्या सोयीनं माझी गैरसोय केली होती आणि म्हणून मी तिला जायला भाग पाडलं होतं माझ्या सुखात ती विष कालवायला निघाली होती आम्हा सगळ्यांना मुळासकट उखडून टाकण्याची संग्राम बागेवर हक्क प्रस्थापित करू पाहण्याची स्वप्न ती रंगवत होती म्हणून तिला देहांत प्रायश्चित्ताची जबर किंमत मोजावी लागली होती तिचा विसर पाडण्यासाठी म्हणूनच मी राजेसाहेबांपुढे सगळ्या सुखांच्या पायघड्या अंथरल्या होत्या जीवनाच्या भूतकाळात डोकावण्यासाठी मागं वळून बघणं मला फारसं आवडत नव्हतं मी नेहमीच आनंददायी सुखदायी तेजस्वी प्रकाशमान भविष्य काळाची वाट बघत आले होते माझ्या ही आशा आकांक्षा महत्वाकांक्षा होत्या त्या जरी जगा वेगळ्या नव्हत्या तरी सुद्धा काहीशा आश्चर्यकारी विचित्र होत्या केवळ राणीपदावर मला समाधान वाटत नव्हतं महाराणी व्हायची माझी सुप्त इच्छा होती माझी ही महत्वाकांक्षा हास्यास्पद होती राजा महाराजांचा काळ संपला होता महाराणी होणं मला स्वप्नातही शक्य नव्हतं आणि संग्राम बाग म्हणजे काही नाटक तमाशाचा रंगमंच नव्हता शेख चिल्लीसारखा मनातल्या मनात मांडे खाणारा हास्यास्पद प्रकार हा होता एखाद्या मृगजळासारखा शनिवार होता पाच जुलै रात्रीचे नऊ वाजून गेले होते राजेसाहेबांच्या आगमनाची प्रतीक्षा करत मी भूतकाळाच्या कडूगोड प्रवाहात स्वतःचं प्रतिबिंब शोधण्याचा इच्छेविरुद्ध प्रयत्न करत होते पण तो वाहता प्रवाह होता त्याच्या लाटात मला माझेच चित्रविचित्र आकार दिसत होते मायावी मत्सरी क्रूर राजेसाहेबांना यायला साडे दहा वाजले होते बाहेर मौसमी पावसाची शांतपणे संततधार चालू होती थंडगार हवा वाहत होती शयनगृहाच्या मी दोन्ही खिडक्या बंद केल्या होत्या चारी कोपऱ्यात रात्राणीचा मधुर गंध दरवळत होता तरीसुद्धा मी रोजच्या प्रमाणे उशालगत ओंजळभर मोगऱ्याची फुलं आणून ठेवली होती दाराला कडी घालून राजेसाहेब माझ्या जवळ येऊन बसत म्हणाले गावात जावं लागलं राणी सरकार श्रावणानिमित्त कृष्ण मंदिराच्या ट्रस्टींची मीटिंग होती आणखीन थोडा वेळ आला नसतात ना तर मी तुमच्या खोलीकडे येणार होते मी नाराजी न दाखवता म्हणाले का वाट पाहून पाहून कंटाळा आला काय नाही आपल्या माणसाची आतुरतेनं वाट बघण्यात मौज असते कशी येऊ मी नदीला पूर आलेला हे विरहगीत तुम्ही कधी ऐकलंय एकदा नाही अनेकदा एक ऐकलंय राणी सरकार रागवले असतील असं मला वाटलं होतं पण ऐकतोय तर ते सगळं उलटच माझ्या खांद्यावर हात ठेवून राजेसाहेब गोड स्मित करत म्हणाले माझ्या कपाटात कालिदासाचं मेघदूत आहे माहिती आहे की मला मीच ते खास तुमच्यासाठी आणून ठेवलंय राजेसाहेब आडवे होत म्हणाले बसायचा कंटाळा आला बसण्यापेक्षा आडवं होऊन तुमच्या भावमधूर डोळ्यात बघत अधरामृतांचं प्राशन करणं जास्त आवडतं मला हो आणखीन काय काय आवडतं सांगायला गेलो ना तर एक तास पुरणार नाही पण खरं सांगू तुम्हाला जन्माला घालताना तो स्वर्गातल्या एखाद्या मदमस्त अप्सरेच्या सौंदर्यानं पागल झालेला असणार बास तर सुती ऐकण्याची सवय नाही मला रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून मी जिभेवर आलेला प्रश्न ओठाबाहेर पडू दिला नाही हे बघा तुमचं माझ्यावरचं प्रेम कशानंही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही मी जाणलंय ते इथून पुढे इथे अभंग राहावं अशी माझी इच्छा आहे असं का म्हणतं राणी सरकार विश्वास डळमळीत झालाय का काय अहो तुमच्याशी गुंजाराव करताना शब्दांची कसरत करणं टाळते मी माझा विश्वास मी अभंग ठेवलाय तो डळमळीत झाला असता आता जे महाभारत घडलं असतं त्याची कल्पनाही करवत नाही राणी सरकार गप्पांच्या नादात तुम्हाला एक निरोप सांगायचा विसरून गेलो मी राजेसाहेब विषय बदलण्यासाठी म्हणाले कुणाचा निरोप ते अलंकार ज्वेलर्सचे मालक प्रभाकर खेडकर त्यांचा निरोप हो काय निरोप आहे त्यांनी तुम्हाला लवकरात लवकर भेटीसाठी आहे महत्त्वाचं काम आहे म्हणाले मग कामाविषयी विचारायचं नाही का त्यांना मी विचारलं होतं पण मला रे तुमच्याजवळ सांगण्यासारखं नाही आहे मग मला फोन करायला सांगायचा मी तेही सांगितलं पण फोनवर सुद्धा सांगण्यासारखं नाही आहे असं म्हणाले काय काम हो बाई त्यांचं देवाला माहिती आता उद्या रविवार असल्यामुळे खेडकर काकांच्या भेटीला जायला जमणार नाही परवा सकाळी जाईन मी अहो सोमवारी त्यांचं दुकान बंद असतं मग मंगळवारी जाईन महालक्ष्मीच्या दर्शनाला दर मंगळवारी जात असते दर्शन झाल्यानंतर त्यांना भेटून येईन नाही आठवणीने जा आपण हो नाही विसरणार राजेसाहेब आता बारा वाजायला आले असतील लाईट बंद करते त्याशिवाय आपल्या गप्पा काही थांबायच्या नाहीत मंगळवारी सकाळी दहा नंतर गावात जाण्यासाठी मी हवेलीच्या बाहेर पडले होते पहिल्यांदा कृष्णकुंजाला भेट दिली कृषी उद्योग केंद्राचं चा बांधकाम चालू होतं छोटे सरकार तिथे जातीने उपस्थित होते त्यांची जिवलग मंडळी अर्थात त्यांच्या भोवती होती श्वानपुच्छ नलिकेत घालून ठेवलं तरी सरळ होत नाही तिथे जास्त वेळ न थांबता मी महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले मंदिरात फारशी गर्दी नव्हती देवीच्या गाभाऱ्यात जाऊन वीस मिनटं डोळे मिटून बसले मन एकाग्र करता आलं नाही मन एकाग्र करणं वाटलं होतं तेवढं सोपं काम नव्हतं सराव नव्हता सरावाचा निश्चय करून उठले अलंकार ज्वेलर्सचा रस्ता दावला खेडकर काकांनी हात जोडून नम्रपणे माझं स्वागत केलं आज जाऊन दुकानातल्या तख्तपोशीवर जाऊन बसले दोन गिराईक वाटेला लावल्यानंतर काकांना माझ्याशी बोलायला सवय मिळाली ते आदवीनं बैठकीजवळच्या खुर्चीत बसून म्हणाले कॉफी घेणार का दूध नाही काही नको काका वादळी दिवस आहेत दूध चहा कॉफी दुसऱ्यांदा घेणं शक्यतो टाळते मी परवा वाट पाहिली मी तुमची अहो सवडच नाही झाली आणि सोमवारचं तुमचं दुकान बंद असतं म्हणून मी आज आले काय काम काढल्यात माझ्याकडे सांगायला जीभ धजावत नाही वहिनी साहेब पण सांगितल्याशिवाय गत्यंतरही नाहीये निसंकोचपणे बोला काका एक कागाळी तुमच्या कानावर घालायची कागाळी कुणाची राजेसाहेबांची का छोटे सरकारांची अहो तुम्ही माझे आश्रयदाते आहात राजेसाहेब छोटे सरकार माझी आदराची ठिकाणं आहेत कागाळी तुमच्या मानगावच्या मावज भावाची आहे साहेब मला संदर्भ लागत नाहीये सांगतो तपशीलवार सांगतो साहेब माझी थोरली बहीण मानगावात आहे तकली आता वयोवृद्ध मेवणा तिथल्या एका सराफाकडे सोनार काम करतोय गरीब आहे कुटुंब त्यांना अशोक या नावाचा ऐकुलता एक मुलगा आहे शांत समंजस हुशार कष्टाळू आहे तुमच्या मावस बहिणीच्या वर्गात शिकतोय तो तुमच्या मावस बहिणीची अशोकशी मैत्री असावी त्यावरून तुमच्या मावस भावाने दोन महिन्यांपूर्वी अशोकला दमदाटी केली होती पण गेल्या आठवड्यात दोन मावाल्यांकरवी त्यांनी अशोकला मारहाण केली तीन दिवस अशोक दवाखान्यात होता परवा घरी नेला त्याला पोलीस कंप्लेंट केली का मग नाही हो अहो तुम्ही मोठी माणसं मानगावात राहायचं आहे ना त्यांना पाण्यात राहून माश्याशी वैर करणं त्या गरिबांना शक्य आहे का मग मी काय करावं म्हणताय तुमच्या मावस भावाने अशोकला जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशोकचे तुमच्या मावस बहिणीशी त्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत हे कुणी सांगितलं तुम्हाला अशोकनी त्या प्रकरणाबद्दल मी त्याला विचारलं तेव्हा मा तो म्हणाला मामा निर्मलाशी माझी फक्त मैत्री आहे आम्ही रोज एकत्र असतो इतर मुलींप्रमाणे मी तिच्याशीही गप्पा गोष्टी करतो म्हणजे मग मा माझ्या भावाने आकारण हे प्रकरण वाढवलं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे नाही साहेब मी असं काही म्हणू शकणार नाही तुम्ही चौकशी करावी अशी विनंती करण्यासाठी मी तुमची भेट मागितली होती ठीक आहे मी चौकशी करेन आणि एक कानावर आलं माझ्या गैरसमज करून घेणार नसलात तर सांगतो सांगा ना काय कानावर आलंय तुमच्या मावस भावाची ही निर्मला सावत्र बहीण आहे दोघा बहीण भावांचं फारसं शक्य नाही दोन वर्षापूर्वी इस्टेटीवरनं त्यांच्यात वाद झाला होता आणि तुमच्या त्या मावस बहिणीने म्हणजे निर्मलाने गाडी बंगला पन्नास एकर जमीन पंचवीस लाखाचं सोनं आणि चाळीस लाख रोख रक्कम स्वतःच्या नावावर करून घेतली तेव्हा त्यांचा वाद मिटला आहे आणि याच कारणामुळे तुमच्या भावानं निर्मलावरच्या रागापोटी आकसानंही चाल नाही नाही थांबा काका का। तुम्हाला जे म्हणायचं आहे ते मला उमगलंय तुम्ही खोटं सांगताय असं मला म्हणायचं नाही पण लोकांचं काय हो कुसळा एवढं असलं तर मुसळा एवढं करून सांगतात विजयदादाचं निर्मलाशी पटत नाही तिने हट्टानं जे तिच्या नावावर करून घेतलंय ते पण सत्य आहे पण म्हणून विजयदादानं तिच्यावरच्या रागापोटी आकसानं ही चाल खेळून तिला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलंय असं म्हणणं सर्वस्वी अयोग्य आहे अहो विजयदादाची निर्मला बहीण आहे समाजात विजयदादाला पत आहे प्रतिष्ठा आहे जमीन जुमला सोनं नाणं ही त्याच्या दृष्टीनं गौण बाब आहे त्याच्या नावावर दीडशे एकर जमीन आहे पन्नास लाखाचं सोनं पन्नास साठ लाखांचे शेअर्स कोटभर बँक बॅलन्स आणि बाजारपेठे दोन टोलेजंग इमारती आहे काहीच कमी नाही आहे त्याला निर्मला अशोक संबंधात त्याला काहीतरी काळंबेरं दिसल्याशिवाय तो स्वतःच्या खानदानाची आब्रू मानगावाच्या वेशीला टांगायला धजावणारच नाही मी परखडपणे सांगितलं वहिनी साहेब आपल्याला प्रकरण वाढवायचं नाहीच आहे त्याच्यावर पडदा टाकायचा आहे आणि त्यांच्यात काही काळं बेरं असलंच तर टाळी एका हातानं वाजत नाही हे तुम्ही सुद्धा मान्य कराल आम्ही तुमची बरोबरी करू शकणारच नाही हो तुम्ही तुमच्या भावाला निर्मलाला समजावून सांगा मी अशोकची जबाबदारी घ्यायला तयार आहे खेडकर काका शेवटी हे जे म्हणाले होते ना त्यात त्यावेळी तरी मला काही वावगं वाटलं नव्हतं निर्मलाविषयीच्या या कथित प्रेमप्रकरणानं मी फार भुचकाळ्यात पडले विजयदादा कितीही तापट असला तरी तो ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणार नाही याची खात्री असून सुद्धा आम्हा सर्वांप्रमाणे तो आपल्या खानदानाची इज्जत प्रतिष्ठा लाख मोलाची समजणाऱ्यांपैकी असल्यामुळे आकसापोटी स्वतःच्या बहिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार नाही एका सामान्य कुटुंबातल्या सोनाराच्या मुलाशी असणारे तिचे संबंध विजयदादाला निश्चितच खटकले असणार म्हणून त्यांनी अशोकला मारहाण केली असणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अशोक जर दोषी नव्हता तर तो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पोलिसांपर्यंत का गेला नाही कायदा सगळ्यांसाठी समान असतो टाळी दोन्ही हातांनीच वाजत असणार पण माझ्यापुढे दुसराच प्रश्न होता निर्मला देखणी होती सुशिक्षित होती आणि छोटे सरकारांसाठी मी तिला मनोमन पसंत केली होती या निमित्तानं मला दोन्ही बहीण भावातली मतभेदाची दरी कमी करायची होती त्यांचे गैरसमज सामोपचारानं दूर करायचे होते पण आता माझे मनसुभे मातीला मिळत आहेत काय असं का वाटू लागल्यामुळे मी अस्वस्थ झाले होते अधिकाधिक खोला चिरण्याचा प्रयत्न करायला लागले होते पहिल्यांदा दोघांची भेट घेणं आवश्यक होतं राजेसाहेबांना सुगावा लागू न देण्याची खबरदारी घ्यावी लागणार होती निर्मलाच्या या प्रेमप्रकरणावर सुद्धा बेमालूमपणे काहीतरी शक्कल काढून पडदा टाकावा लागणार होता काम अवघड होतं पण मला आव्हान होतं दोन दिवसांनी दुपारी राजेसाहेबांनी मला विचारलंच प्रभाकर खेडकरांची राणी सरकार भेट घेतली का नाही हो घेतली मंगळवारी सकाळी भेटले की त्यांना काय म्हणाले त्याच्या भाच्याला विजयदादानी मारहाण केली म्हणाले तुम्ही लक्ष घाला प्रकरण मिटवून टाका अशी त्यांनी विनंती केली नाही नाही पण मारहाण का केली ते आता विजयदादाला भेटल्याशिवाय कळणार नाही ना मी सावधपणे उत्तर दिलं नाही मग तुम्ही जा एकदा मानगावला कारण हे प्रभाकर खेडकर फार भलेग्रस्त आहेत तुम्ही आमचे आश्रयदाते आहात असं दोनदा म्हणाले ती मला खरंय त्यांचं म्हणणं दिंडोरीच्या पुढे कणकावती काठी खेड पठार म्हणून तीन चार हजार लोकवस्तीचं चा एक गाव आहे त्या गावात खेडकर आडनावाचे सोनार आणि पठारे आडनावाचे कुणबी जास्त असल्यामुळे त्या गावाला खेडपठार नाव पडलं आहे आपले कारभारी त्याच गावाचे आबासाहेबांनी पंधरा सोळा वर्षांपूर्वी कारभाऱ्यांना आपल्या सेवेत घेतलं आणि त्यानंतर तीन चार वर्षांनी त्यांच्याच सांगण्यावरनं प्रभाकर खेडकर इथे आले आबासाहेबांनी त्यांना दुकानासाठी जागा मिळवून दिली भांडवलही दिलं म्हणून ते आपल्याला आश्रय जाते समजतात यानंतर मी तो विषय वाढवलाच नाही कारभाऱ्यांचं नाव कानावर पडल्यामुळे मी जास्त साशंक झाले होते माधुरीला जाऊन पुरता एक महिनाही उलटला नव्हता संशयाला जरी जागा नव्हती तरी खेडकर काकांचे जर कारभारी बोलवते धनी असतील तर त्यांच्या शेफ्टीवर पाय देऊन मी त्यांना डिवचलो होतं माझ्यावर सूड उगवण्याची ते प्रतीक्षा करत असतील तर, तर। परमेश्वरानं आता तरी कारभार्यांना सद्बुद्धी द्यावी हा प्रश्न विसरून जाण्याजोगा नव्हताच ऑगस्ट सुरू झाला दोन तारीख होती शनिवार रोजच्याप्रमाणे आम्ही सकाळी नऊ वाजता नाश्ता करायला भोजनगृहात बसलो होतो अनितानं छानपैकी शिरा बनवला होता सोबतीला बटाट्याची भजी तळली होती मस्त मजेत आमचं खाणं चालू असताना राजेसाहेबांना ठसका लागला त्यानंतर त्यांना जी खोकल्याची उबळ आली ती पाच सहा मिनटं गेलीच नाही पाणी पिऊन सुद्धा उपयोग झाला नाही खोकून खोकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं सगळे घाबरून गेलो आम्ही जेव्हा त्यांचा खोकला थांबला तेव्हा आमच्या जीवात जीव आला मग राजेसाहेबांनी पुढ्यातल्या दोन्ही डिशमधला एकही घास उचलला नाही घाईघाईनं ना नाश्ता संपून ते बैठकीकडे गेले राजेसाहेब लोडाला पाठ ठेकून विमनस्कपणे बसले होते त्यांच्या जवळ जाऊन बसत काळजीच्या सुरात विचारलं मी बरं वाटत नाही आहे का राजेसाहेब अ दोन दिवस लागोपाठ तेलकट पदार्थ खाण्यात आले त्यांनी प्रताप दाखवला खोकून खोकून बेजार व्हायची पाळी आली पण मी दोन तीन आठवड्यापासून बघती आहे तुमची तब्येत फार खालवल्यासारखी आहे दवाखान्यात जाऊयात आपण अहो दिवसाची धावपळ रात्रीचं जागरण त्यातून खाण्यापिण्याचं वेळापत्रक बिघडलेलं राणी सरकार काळजी करण्यासारखं नाही आहे काही अह नाही कसं मग आपण असं करूयात का विश्रांतीसाठी चार पाच दिवस कुठेतरी बाहेर जाऊयात का हवा पालट पण होईल अ पावसाळ्याचे दिवस आहेत राणी सरकार आपल्या जवळपास जेवढी पर्यटन स्थळं आहेत तिथे सध्या मुसळधार पाऊस पडतो पावसाळ्यानंतर दसरा दिवाळीच्या दरम्यान जाऊ कुठेतरी नाही त्यावेळी तुम्हाला सवड मिळेल का नाही मिळणार नसेल तरी काढावी लागेल गेले गे चार महिने आपलं हेच चाललं आहे आज उद्या आज उद्या म्हणजे मी टाळतोय असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही टाळतात असं नाही म्हणत राजेसाहेब तुम्हाला विश्रांतीची नितांत गरज आहे आपल्या दोघांकडनंही अतिरेक झाला आहे परिणामाचा आपण कधी विचारच केला नाही आरशा डोकून बघा की एकदा समजलं संध्याकाळी जाईन मी डॉक्टरांच्याकडे हसण्यावारी नेऊ नका राजेसाहेब तुमच्या तोंडाकडे बघवत नाही असं मगाशी माईसाहेब म्हणाले लोक तुम्हाला नाही मला नावं ठेवत असतील अहो मान्य केलंय ना मी ठीक आहे मला आनंद वाटला उद्या रविवार आहे मी मानगावी गेले तर चालेल हां जा पडे एकट्या जाऊ नका कुणाला तरी सोबतीला न्या दिवस मावळायच्या पर आत परत या मी वैशाली ताईला विचारून बघते नाही विचारून बघू नका उद्या सकाळी नऊ वाजता मानगावला जायचं आहे असं तिला सांगा दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे बरोबर नऊ वाजता वैशालीतही आली माझंच ओरकलं नव्हतं मला दागदागिन्यांची फारशी हौस नाही पण मी मानसिंग राजेंसारख्या धनाढ्य शेतकऱ्याची बायको होते हात पाय कानातल्या अलंकाराबरोबर गळ्यातही दोन अलंकार माळावे लागले डाळिंबी रंगाची मौशार पैठणी नेसली आंबाड्यात मोगऱ्याच्या फुलाचा गोप गुंडाळला खाली आले जपून जा लवकर परता साहेबांच्या सूचनांना मान डोलवून मी वैशाली ताईसह हवेलीच्या बाहेर पडले मानगावात पोचायला आम्हाला अकरा वाजले होते स्वप्ननगरीतला विजयदादाचा सप्तरंग नावाचा दुमजली आलिशान बंगला मला माहिती होता बंगल्याच्या फाटकाबाहेर निर्मला भेटली तिच्या गाडीजवळ जाऊन मी माझी गाडी उभी केली खिडकीची काच उघडून तिने आश्चर्यानं विचारलं आज कशी काय वाट चुकली ताई अगं तुला भेटायला आली आहे कुठे निघालीस कॉलेजला पंधरा वीस मिनटं उशिरा गेलीस तर नाही तसं साडेबारा वाजेपर्यंत गेली तरी चालण्यासारखं आहे मी गाडी साईडला उभी करते बंगल्यात नाही येणार नाही बंगल्यात आले तर कॉलेजला जायला उशीर होईल वैशालीतही तू गाडीत बसून राहा दहा बारा मिनिटात येते मी असं म्हणून मी निर्मलाच्या गाडीत जाऊन बसले माझ्याकडं काय काम काढलं ताई नाही अगं विजयदादाची एक कागाळी ऐकायला मिळाली तुझा संदर्भ आहे ना त्यात म्हणून कोणची का गाळी शिंदखेडच्या प्रभाकर खेडकर नावाच्या सराफाचा भाचा अशोक तुझा कॉलेजमधला मित्र आहे का हा आहे की त्याला गुंडण करवी मारहाण करण्याचा विजयदादानं फार मोठा पराक्रम केला नशीब त्यांनी पोलीस कंप्लेंट नाही केली निर्मला कडवट स्वरात म्हणाली विजयदादानी कोणत्या कारणामुळे त्याला मारहाण केलेली असावी हे बघताय अशोक माझ्या क्लासमध्ये माझ्याशी त्याचं मैत्रीचं नात आहे आमच्या मैत्रीमुळं विजयदादाची त्याच्या घराण्याची बेयाबरू झाली असं विजयदादाचं म्हणणं आहे मला दिवसाची त्याची हिंमत नाही म्हणून माझ्यावरचा राग त्याने अशोकवर काढला कॉलेज व्यतिरिक्त हा अशोक दुसरा एखादा उद्योग करतो का हा एका गॅरेजमध्ये फिटरचं काम करतो वाईट आहे काय हा कष्टाळू आहे प्रामाणिक आहे हुशार आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतो आहे हे तो कसा आहे हे मी नाही विचारलो तुला तुझं त्याच्यावर प्रेम आहे माझा प्रश्न निर्मलाला अनपेक्षित होता काय उत्तर द्यावं हा तिला प्रश्न पडलेला असावा मनाशी किंचित विचार करून ती म्हणाली मी शे कोळातले खानदानी मराठा अशोक जातीनं साध असवाना आमचं प्रेम भीम काय नाही आमची फक्त मैत्री आहे तू हे सगळं खरं सांगते आहेस ना आता तुझ्याशी खोटं बोलून मला काय साध्य करायचे निर्मला तुझ्या निंबाळकर कुटुंबाला मानगावात फार मान आहे मानगावची शान आहात तुम्ही तिला तडा जाऊ देऊ नकोस आई वडिलांच्या नावाला कमीपणा येईल असं काही करायला जाशील तर वसुंधरा मा जा ताई माझ्या बॉलण्या तुझा विश्वास नाही आहे का अगं असल कुलवंताच्या लेखी आपण सगळी सुख आपल्या पायांशी लोळण घेतायत काय कमी आहे ग आपल्याला आपला मोठेपणा आपण जपला नाही तर बदनामी टाळता येणार नाही जाऊ दे गैरसमज करून घेऊ नकोस बहिणीच्या नात्यानं तुला जे सांगावं वाटलं ना ते मी सांगितलं तू लहान नाहीस अडाणी नाहीस ही येतो हीत कळतंय तुला आणि मी फार शहाणी आहे असंही समजू नकोस बरं विजयदादा बांगल्यात आहे एका बाहेर गेला आहे नाही तो बाहेर गेला आहे तर असा येईन माझी भेट झाली तर त्याला सांगू नको तू त्यो काय म्हणतो ते ऐकून घे एक वाजता विजयदादा आला जेवण झाल्यानंतर दिवाणखान्यात जाऊन बसल्यावर सगळ्यांसमक्ष मी विषय काढला विजयदादा निर्मलावरनं तू एका तरुणाला मारहाण केल्याचं माझ्या कानावर आलं आहे खरंय खरे कुणी सांगितलं तुला त्याच्या मामाचं शिंदखेडला ज्वेलर्सचं दुकान आहे त्यांनी सांगितलं काय काय सांगितलं काय त्याने ते म्हणाले तुम्ही मोठी माणसं आम्ही तुमची बरोबरी करू शकत नाही काही झालं तरी आम्ही आमची पायरी सोडणार नाही टाळी काही एका हातानं ना वाजत नाही दोन्ही हाताने वाजली असणार मला म्हणाले तुम्ही स्वतः या प्रकरणाची जातीनं चौकशी करा तुम्ही तुमच्या भावाला बहिणीला समजवून सांगा मी माझ्या भाच्याला समजावून सांगतो प्रकरण आता एवढं सोपं राहिलं नाही ताई फार पुढं गेलं आहे अरे असं तू समजतोस निर्मलाला विश्वासात घेऊन तू कधी विचारलं आहेस काय विचारायचं तिला काय विचारायचं सांग ना कुठं कुठं फिरायला जाता कोणत्या टॉकेजमध्ये सिनेमा बघायला जाता कोणत्या हॉटेलात फॅमिली रूममध्ये जाऊन बसता हे विचारायला पाहिजेल का मी तिला अरे पण हल्लीच्या तरुणाईत शरीर संबंधापलीकडची निखळ मैत्री असते दादा ना अशा मैत्रीवर माझा अजिबात विश्वास नाही गॅरेजमध्ये फिटर काम करणार तो तरुण अगं आपल्या कोळातला असताना तर कदाचित मी त्यांच्या मैत्रीत बाधा आणली नसती एकदा त्याला चोप दिलाय दुसऱ्यांदा तावडीत सापडला ना हातपायच काढतो त्याचे आणि निर्मलाला कोण शिक्षा देणार का ती तुझी बहीण आहे म्हणून तिला माफ करणार तिला नाही मी शिक्षा करू शकणार कारण ती माझी सावत्र बहीण आहे चक्की बहीण असती ना तर माझ्या खाली बघण्याची पाळी चाली नसती जाऊ दे मला होणार आहे यातना तुला सांगून नाही पाठायच्या एक मात्र आज तुला मी आईच्या समोर निश्चित सांगतो जर हे प्रकरण थांबलं नाही तर निर्मला ऐवजी मी स्वतःला शिक्षा करून घेणार काय कधीतरी मारायचंच हे लाजला गोंडाळून जागण्यापेक्षा मेलेलं काय वाईट आहे अरे विजयदादा त्रागा करून प्रश्न मिटणार नाही आपण यातनं काहीतरी मार्ग काढू फक्त तू तु तु तुझा राग आणखीन काही दिवस ताब्यात ठेव हो। सोमवारी अठरा ऑगस्टला मी ऑफिसला जायची तयारी करत असताना खेडकर काकांचा फोन आला मोबाईल कानाला लावून पलंगावर बसत मी विचारलं काय हुकूम आहे काका साहेब तुम्ही पण राजेसाहेबांप्रमाणे टिंगल करतोय आहे आमची अहो काय बोलताय काका मी तुम्हाला काका म्हणून संबोधलं आहे नाही नाही मानगावी गेला होतात का नाही हे विचारायचं होतं गेले होते निर्मलाची विजयदादाची भेटही झाली काय म्हणाले नाही निर्मलानं ना हातचं राखून उत्तर दिलं पण प्रकरण फार पुढे गेलं आहे असं विजयदादा म्हणाला काका का एक सांगितलं तर मान्य कराल नाही तुम्ही चुकीचं सांगणार नाही खात्री आहे मला सांगा हे बघा विजयदादा फार तापट आहे निर्मला एका कुलवंताची लेख आहे घराण्याची इज्जत विजयदादा फार मोलाची समजतो या प्रेमप्रकरणामुळे त्याच्यावर खाली बघायची पाळी आली आहे गोष्ट कुठल्याही थराला जाऊ शकते इथे दुकानदारी सांभाळायला तुम्ही एकटेच आहात तुमचा मुलगा लहान आहे तुमचा मुलगा सज्ञान होईपर्यंत तुमच्या भाच्याला इथे घेऊन या होता होईल तेवढ्या लवकर विषयाची परीक्षा बघू नका काका ओ पण वैनीसाहेब अशोकचं हे कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे काही बिघडणार नाही हो जीवापेक्षा कॉलेज महत्त्वाचं नाही आहे तरीसुद्धा तुमच्या भाच्याचं वर्ष वाया जाणार नाही दर सोमवारी तो हजेरी नोंदवायला कॉलेजमध्ये जाऊ शकेल की काका तुमच्या भाच्यानं मानगाव सोडल्याशिवाय विजयदादा शांत होणार नाही आणि निर्मलासुद्धा याखेरीज ठिकाणावर येऊ शकणार नाही तुमचा सल्ला रास्तो आहे साहेब मी अशोकला बोलवतो आमचे कारभारी तुमचे गाववाल्या असल्याचं चार दिवसांपूर्वी समजलं मला ओ त्यांनीच तर मला शिंदखेडला आणले फार उपकार आहेत त्यांचे माझ्यावर मग त्यांच्या उपकारातनं उतराही झाला आहे का नाही नाही ना ती संधी परमेश्वरानं मला अजून तरी नाही दिली संधीची वाढ बघावी लागत नाही काका त्यांच्या बहिणीनं आत्महत्या केली त्यावेळी आली नव्हती वहिनी साहेब द्या सोडून द्या काका मनावर घेऊ नका कारभाऱ्यांचे आणि तुमचे घनिष्ठ संबंध असतील म्हणून म्हणाले मी तुमच्यासारखी मी मुरब्बी नाही पण त्यावेळी आमच्या कारभाऱ्यांना तुमच्या आधाराची मार्गदर्शनाची फार गरज होती तुमच्या बोलण्याचा रोख मला समजला नाही साहेब म्हणून तर म्हणले ना सोडून द्या फोन बंद केला आणि मी खाली आले राजेसाहेब गुऱ्हाळाकडे गेल्याचं गोपाळनं सांगितलं त्याला मी म्हणाले हे बघ मी ऑफिसमध्ये जाऊन बसणार आहे दाजी जेवायच्या वेळेपर्यंत येऊ आम्ही माईसाहेबांनी विचारलं तर त्यांना सांग मोहन भैया ऑफिसमध्ये येऊन नुकताच बसला होता ढगाळलेलं बाहेरचं वातावरण काहीसं कुंद होतं खुर्चीत जाऊन बसल्याबरोबर मी म्हणाले पंख्याचं बटन डाबा की मोहन भैया वैशालीने हे तुम्हाला पाठीमागे बोलवलंय आल्याबरोबर पाठवून द्या म्हणाली काही विशेष उडीदुवडे केले अ पोटात जागा नाही मोहन भैया नाही तुम्ही गेला नाही तर नाराज होईल ती म्हणजे याचा अर्थ मी जायला हवं तुमचं संगणक शिक्षण अखंड चालू आहे ना नाही अखंड नाही म्हणता येणार आठवड्यातनं एखादा तरी खाडा होतो पण प्रगती कशी आहे प्राथमिक माहिती सगळी झाली आहे संगणकाची दिवाळीपर्यंत कोर्स पूर्ण होईल त्यानंतर अडचण येणार नाही आणि कारभारी काय म्हणतायत पूर्वीसारखे मोकळेपणानं बोलत नाहीत होते मी इथे येऊन बसते म्हणून तुमचा संशय आला असावा त्यांना काय सांगावं तो कारभारी महामधुरत आहे फायद्या तोट्याचा विचार त्याच्या डोक्यात सतत घोळत असतो त्यांच्यावर तुमचं बारीक लक्ष असू द्या असं म्हणून मी पाठीमागे गेले माझा आवाज ऐकताच वैशाली ताई वडे ताळायला लागली होती मी पाटावर बसल्यावर म्हणाले राजेसाहेब इकडे येणार आहेत अगं आले तरी वडे खायची त्यांना गळ घालू नको दोन तीन आठवड्यापूर्वी तेलकट खाण्याचा त्यांना फार त्रास झाला होता पण आलीकडे त्यांची तब्येतले खा वाटते वाटती हो अगं रोज कुठे ना कुठे जावं लागतं दगदग होते त्यातून बायकोची ऊब सुटत नाही ती काय ती वर्ष दोन वर्ष नाही सुटत हो एकदा बळ झालं की आपोआप सुटते अहो किती तळत आहे तुम्ही वडे अहो मी बी नाश्ता नाही केला अजून तुमची वाट बघत होते आणि मोहनभाई यांनी केला आहे नाश्ता हा त्याने केला आहे दहीवड्याच्या दोन डिश घेऊन वैशालीताई माझ्या जवळ येऊन बसली पाण्याची आठवण झाल्यामुळे पुन्हा उठली मी मुद्दाम विचारलं काय ताई आज फार आनंदात दिसती आहेस चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत दिसतोय आता तुम्ही दहीवडे खायला आला ना म्हणून मला आनंद झालाय ताई अगं तू माझ्या मोठ्या बहिणीसारखी वैशालीशी मैत्री कर असं स्वत राजेसाहेबांनी मला सांगितलं नाश्ता करून झाल्यावर मी ऑफिसमध्ये जाऊन बसले माझ्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी राजेसाहेबांनी आणि कारभारी आले मला बघताच कारभार्यांचा चेहरा पडला मला आश्चर्य वाटलं तरीही मी मात्र त्यांना स्मितवदनानं विचारलं अहो खुर्चीत बसा ना कारभारी आणि तुम्ही काय आजारी वगैरे होतात का काय नाही हातातल्या पावत्या मोहन भैयांपुढे ठेवत कारभारी म्हणाले नाही तुमचा चेहरा पार उतरल्यासारखा दिसतो आहे का नाराज आहात राणी सरकार कारभारी आठवड्याची रजा मागतायत मी होकार देत नाही म्हणून नाराज झालेत अहो त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल आठवड्याची नाका देऊ चार पाच दिवसांची द्या रजा विशाल मोहन ही मंडळी मदतीला आहेत की ते कारभाऱ्यांची उणीव भासू देणार नाहीत मी दोन अर्थानं सूचकपणे का म्हणाले कारभाऱ्यांनी माझ्याकडे साशंकपणे बघितलं मग मी प्रसन्न हसत पुन्हा म्हणाले कारभारी बायकांचं राज्य सुरू झालंय आता तुम्हाला चार पाच दिवस रजा देण्याचा माझा प्रस्ताव राजेसाहेब मान्य करतील हो कारभारी राणी सरकार म्हणाले आहेत म्हणून परवापासनं जा रजेवर पंचवीस तारखेला कुठल्याही परिस्थितीत कामावर हजर व्हा लागवडी जवळ आल्या आहेत नदीवरच्या मोटारींची सर्व्हिसिंग करायची आहे साऱ्या दुरुस्त करायच्या आहेत कृषी उद्योगाची खरेदी हवेलीची रंगारंगोटी डझनवार काम आहेत चोवीस तारखेला संध्याकाळी परत येईन मी कारभारी म्हणाले एक वाजता आम्ही ऑफिसच्या बाहेर पडलो जेवणानंतर मी अनिताला वरती यायला सांगितलं गेल्या पंधरा दिवसांपासून दुपारच्या वेळी मी राजेसाहेबांच्या सहवासात विश्रांती घ्यायला जाणं बंद केलं होतं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती पण इलाज नव्हता समजावून सांगितलं त्यांना अनिता वरती आल्यावर उठून बसत मी म्हणाले अगं कामं रोजचीच आहेत अनिता मला इथे एकटीला न फार कंटाळा येतो बोलू चालू लागायला कोणी असलं ना की तेवढं बरं वाटतं गधुपरच्या वेळी तर आज भरपासा येईन की मी माझ्या हातचा साईपा कसा वाटतो ते नाही सांगितलं सखू त्या आहेत की सांगायला अगं तू नवीन आहेस आमच्या आवडीन समजायला तुला थोडा वेळ लागेल तेला तिकट्याचं प्रमाण थोडं कमी कर कसं आहे खमंग चमचमीत भाज्या खायला चांगल्या वाटतात गं पण कालांतरानं त्यांचा पचनक्रियेवर विचो विपरीत परिणाम होतो काकडी गाजर टोमॅटो या कच्च्या भाज्या रोजच्या जेवणाबरोबर असाव्यात दही ताग दूध असावं चहा कॉफीत गोडाचं प्रमाण कमी असावं समजेल तुला हळूहळू हि तर कोणाला मच्छी मटण चालत नाही का आम्हाला चालतं पण माईसाहेबांना चालत नाही त्यामुळे इथे केलं जात नाही इच्छा झाली तर आम्ही हॉटेलमध्ये जातो खायला मग मी माझ्या खोलीत केलं तर याल का खायला नाही येणार मालक म्हणून आम्हाला काही पथ्य पाळावी लागतात वाचनाचल आहे नाद दिसतोय तुम्हाला नाही नाद नाही म्हणता येणार आवड आहे कधी कधी उघडते का पाठ तू किती शिकली आहेस आठवी पास आहे फक्त दहावीपर्यंत शिकायची इच्छे होती पण आईने नाही जाऊ दिलं हा मी घरच्याला न सांगता मैत्रिणींच्याबरोबर जांभळं चिचा पेरू आंबे खायला रानावानात भटकायची बाटकायची नदीवर पावायला जायची दोन तीन वेळा दिला आईने मार आणि शेवटी टाकली शाळा बंद करून वाचनाची आवड आहे का तुला रात्री त्याची वेळी पेपर वाचती मिर्झापूरला जातेस का नाही कोण आहे तिथं सासू सासरे नाही दोन्ही भाऊ इकडं मिर्झापुरात आमचं मोडकळीला आलेलं घर आहे फक्त शेतीवाडी नाही आहे अजिबात भात नाही हो एक दीड दे एकर होती ती सासरीने विकून खाल्ली आनंदात दारू पितो असं माझ्या कानावर आहे हा सुट्टीच्या दिवशी पित्यात गाडी वाचताना दारू पिणं विशाल भाऊजींना नाही आवडत एखादा पिला तर मारायला कमी नाही करत बरं ती सपना ब्लाऊज खूप छान शिवते म्हणतात खरं आहे का आ खरं आहे वहिनी साहेबी एकदा शिवून बघा की परवा आठवडे बाजार आहे येशील माझ्याबरोबर येईन की मला काय मला भाज्यासाठी जायलाच लागतं ना हो ना पण कसं आहे गोपाळला भाजीपाल्याची फारशी पारख नाही कसल्याही आणतो कधीकधी आपल्या माळेत असणाऱ्या पण आणतो दर बुधवारी नाश्ता झाल्यानंतर जात जाऊ आपण पण तुम्ही बाजारात फिरणं राजेसाहेबांना आवडेल का अगं मी काही महाराणी आहे का ते बी म्हणा पण जाऊ का खाली निसन न टिप न आहे डबे घासायला काढलेत मी ऑगस्ट संपून सप्टेंबर सुरू झाला मान्सूनचा पाऊस निरोप घ्यायच्या मार्गावर होता दिवसातून फक्त दुसरी चळत येत होती सुजलाम सुखलाम धरणीला अभ्यंग स्नान घालून दहा पंधरा मिनिटात अंतर्धान पावत होती बागडणारे पक्षी नाचणाऱ्या लतावेली डोलणारी झाडं झुडपं झुळझुळणारे ओढे नाले हिरव्या पिवळ्या मखमालीच्या रानभुलीत चैतन्य रसाची मुक्तपणे उधळण करत होते चारा पाण्याची पुरेशी सोय झाल्यामुळे एकंदरीत सगळी सृष्टीच आनंदली होती शिंदखेडभोवतीचा सगळा परिसर खरोखर भाग्यवान होता पश्चिमेकडील सह्याद्रीची रांग अवघ्या पंचवीस तीस किलोमीटरवर अंतरावर त्यामुळे हा सगळा प्रदेश पर्जन्य छायेच्या टापूत मोडत होता म्हणूनच या प्र परिसराला अतिवृष्टी किंवा अनावृष्टी कधी जाणवत नव्हती दोन तारखेचा पहिलाच मंगळवार होता गेल्या तीन महिन्यांपासून मी प्रत्येक मंगळवारी नित्य नेमानं महालक्ष्मीच्या दर्शनाला जात होते मी फार देवभोळी किंवा आस्तिक होते अशातला भाग नव्हता पण महालक्ष्मी या देवतेवर कळू लागल्यापासून माझी नितांत श्रद्धा होती महालक्ष्मीचं दर्शन झालं की माझं मन आपोआप प्रसन्न होत होतं तसं पाहिलं तर जन्मापासून लक्ष्मी मातेची माझ्यावरती कृपादृष्टी होती कशाची कधी उणीव भासलीच नाही तिचा अनादर कधी केला नाही आणि तिच्या कृपेचा गैरवापरसुद्धा कधी केला नाही बरोबर साडे नऊ वाजता माझे आल्टो आमच्या कृष्णपुंज पुढे जाऊन उभी राहिले कृषी उद्योग केंद्राचं बांधकाम रंगरंगोटी सकट पूर्ण होऊन फर्निचरचं चा काम चालू होतं मला बघता छोटे सरकार शेजारच्या हॉटेलातनं बाहेर आले जवळ येताच त्यांना मी विचारलं नाश्ता न ना करता आला छोटे सरकार महाल आणायला गाडीबरोबर नगरला जायचं होतं मग गेला का नाहीत दुकानाचे दैनंदिन व्यवहार बघण्यासाठी परवा राजेसाहेबांच्या संमतीनं मी इथल्या किशोर यादव नावाच्या तरुणाची नेमणूक केली आहे त्याला पाठवलं गाडीबरोबर शिक्षण किती आहे त्याचं बी कॉम आहे कामसू विश्वासू चुणचुणीत आहे ना राजेसाहेबांना विचारा सांगतील ते हाताखाली आणखीन दोन तीन लेबर नेमावे लागतील हो बघून ठेवलेत सगळ्या ऑर्डर देऊन झाल्या हो आठवड्याभरात सगळा माल येईल दुकानाचा हिशोब वेगळा ठेवा छोटे सरकार कारभाऱ्यांवर दुकानदारीची कुठलीही कामगिरी तुम्ही सोपू नये असं माझं मत आहे बरं झालं तुम्ही सांगितलं वहिनी साहेब अह तुमची संमती असल्यावर राजेसाहेब आक्षेप घेणार नाहीत कारभाऱ्यांवरचा माझाही विश्वास डळमळीत झाला आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला येता नाही तुम्ही जा दर्शनाला संध्याकाळी जात असतो मी महालक्ष्मी देवस्थानच्या ट्रस्टींचं म्हणावं तेवढं मंदिराच्या व्यवस्थेकडे लक्ष दिसत नाही छोटे सरकार खंत वाटते काय वहिनी साहेब बहुतेक सगळे ट्रस्टी सत्तरी ओलांडलेले आहेत त्यांना त्यांचीच व्यवस्था दुसऱ्याकडनं करून घ्यावी लागते माईसाहेबांच्या ऐवजी व्यवस्थापक मंडळावर तुम्ही काम करायला तयार आहात का मग मला कशाला अडकवता याच्यात माझ्याऐवजी तुम्ही ते काम यशस्वीपणे पार पाडू शकाल सांगू का माईसाहेबांना हो नको 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 कॉलेजच्या संचालक मंडळावर माझी वर्णी लागली आहे म्हणून शिंदखेडची काही मंडळी नाराज आहेत मी गाडीकडे वळाले तेव्हा ते, ते म्हणाले साहेब शेजारच्या हॉटेलात मिसळ खूप छान मिळते बरं का एकदा टेस्ट घेऊन बघा अच्छा म्हणून तुम्ही अधूनमधून घरचा नाश्ता टाळता आहे नाही हो वैनी साहेब घरचं ते घरचं दारच्याला ती चव नाही दारच्याला आत्ता मिसळ खाऊन आलात ना हॉटेलच्या बाहेर ओ म्हणून तर टेस्ट बघायचा तुम्हाला आग्रह करतोय शेंदखेड माहेर नाही आहे माझं सासर आहे इथल्या हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी जाऊन बसणं आपल्या इभ्रतीत बसत नाही आपल्या बंगल्यात पार्सल मागवणार असाल तर पुढच्या मंगळवारी मिसळची टेस्ट घेईन आपल्या बंगल्यात पार्सल मागवू नाव हो काय हॉटेलचं सा? सागर रेस्टॉरंट अच्छा म्हणजे मागे ज्या हॉटेलवर धाड पडली होती ते नाही ते हॉटेल सागर हे सागर रेस्टॉरंट अतिशय साधं आहे बारबाला नाचवणारं नाही हे ठीक आहे जाते मी जेवायला याल ना वेळेवर वेळेवर नाही वेळेपूर्वी येईन राजेसाहेब येतात तसा वाट पाहायला लावू नका कसं आहे पंक्तीला तुम्ही असलात ना की हास्यविनोदात पोटभर जेवल्याचं समाधान मिळतं हातात फुलांची परडी घेऊन मी महालक्ष्मी मंदिराच्या मंडपात प्रवेश केला देवीच्या दर्शनासाठी शे सव्वाशे भाविक स्त्री पुरुषांची रांग लागली होती मी रांगेत जाऊन उभी राहिले मी कुणी व्ही आय पी असल्याप्रमाणे अनेकांच्या नजरा माझ्याकडे वाळल्या दोन तीन मिनटांनी गाभाऱ्यातल्या पुजाऱ्याचं माझ्याकडे लक्ष केलं गाभाऱ्याजवळच्या दरवाज्याजवळ गर्दी केलेल्या भाविकांना दरडावून तो म्हणाला चला दरवाज्यापासनं बाजूला सारखा थोडा वेळ कुणीही आत यायचं नाही आपल्या राजेसाहेबांच्या सौभाग्यवती वहिनी साहेब दर्शनासाठी आले त्यांचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला दर्शन घेता येईल कुणी काही बोललं नाही सगळे शांतपणे बाजूला झाले मग मा पुजारी माझ्याजवळ आला हात जोडून म्हणाला दर्शनासाठी चलावं वहिनी साहेब दरवाज्याजवळच्या भाविकांनी तुम्हाला आज जायला वाट करून दिली आहे पुजारी बोहा मी कोणी महाराणी नाही देवाच्या दारी उच्च नीच कोणीही नसतो सगळे समान असतात या सगळ्या भाविकांना ओलांडून मी दर्शनासाठी जाणार नाही रांगेत उभं राहून मला दर्शन घेऊ द्या माझं बोलणं सगळ्यांच्या कानावर पडलं असावं रांगेतला एक मध्यमवयीन भाविक मागे वळून म्हणाला वळणी साहेब माईसाहेबांच्या सुनवाई खऱ्या अर्थानं शोभता येणार का तुम्ही मी काय कोणी महाराणी नाही असं नम्रपणे तुम्ही म्हणालात महाराणीला लाजवणारं तुमचं वर्तन बघून आम्ही थक्क झालो आमचा काही आक्षेप नाही दर्शनासाठी पुढं यावं तुम्ही नाही का देवदेवतांवर सर्वांचा समान हक्क असतो मी तुमच्या पुढे जाऊन देवीचं दर्शन घेतलं तर मला दर्शन घेतल्याचं समाधान मिळणार नाही नैतिकता पायदळी तोडून अहंकाराचं प्रदर्शन करायचं नाही आहे मला मी माईसाहेबांची सून असले राजेसाहेबांची राणी असले तर ती फक्त हवेली तिथे नाही इथे मी तुमच्यासारखी साधी सामान्य भाविक आहे तेव्हा काका कृपा करून मला धर्मसंकटात टाकून दर्शनाचा माझा आनंद हिरावून घेऊ नका मी हात जोडून त्यांना म्हणाले रांगेच्या मध्यभागी खेडकर काका उभे होते दर्शन करून आल्यावर ते माझ्याजवळ आले हात जोडून म्हणाले आज मला तुमच्यात फार आगळ्या वेगळ्या वहिनी साहेब बघायला मिळाल्या धन्य झाल्यासारखं वाटतंय निवांतपणे दर्शन करून या तोपर्यंत बाहेर थांबतो मी खेडकर काका मंदिराच्या प्रांगणातल्या एका विशाल वटवृक्षाखाली माझी प्रतीक्षा करत थांबले होते त्यांच्या जवळ जाऊन मी काहीशा आश्चर्यानं विचारणा केली दुकानदारीतून कशी सवड मिळाली काका तुमच्या सूचनेनुसार मी दुकानदारी बघायला भाज्य बोवाला घेऊन आलोय कधी घेऊन आलात गेल्या सोमवारी चांगला निर्णय घेतलात काका हे कलियुग असलं तरी आपण अजूनही आपल्या संस्कृतीला पायदळीत उडवलेलं नाही जातीधर्मांना चालीरितींना हरताळ फासलेला नाही कुणी कुणाच्या जातीधर्मावर आक्रमण करू नये सर्वांशी सलोख्यानं बंधुभावानं वागावं अशी आपली संस्कृती सांगते असो मी काहीचे काही बोलत सुटले खरं ना चला मी पेठेतच जाणार आहे तुम्हाला दुकानाजवळ सोडते जाती जातीधर्मावरूनचे कलह मला हे मान्य नाहीत भारतीय घटनेनं स्वातंत्र्य समता बंधुता मान्य केलेली असली आणि सर्वांना एकाच परमेश्वरानं जन्माला घातलेलं असलं तरी सुद्धा समाजव्यवस्थेनं घालून दिलेले नियम सगळ्यांनी गुण्या गोविंदानं पाळले तर संघर्षाला जागाच राहत नाही ना गाडीत बसल्यावर खेडकर काका म्हणाले तुमचा भाचा इकडे यायला राजी होणार नाही स्वर्गातल्या अप्सरेला लाजवणाऱ्या निर्मलाच्या सौंदर्यानं आणि तिच्या जवळच्या धनदौलतीनं त्याला भुरळ घातली असेल असं मला वाटलं होतं काका नाही मलाही तसंच वाटलं होतं जवळजवळ तासभर मी या विषयावर त्याच्याशी खलबत केलं आमचा अशोक समंजस आहे विचारी आहे संघर्षाच्या विरुद्ध आहे उद्याच्या परिणामाचा विचार करून इकडे यायला तो तयार झाला अलंकार ज्वेलर्सच्या दुकानापुढे मी गाडी उभी केली खेडकर काकाने चहाचा फार आग्रह धरला म्हणून उतरावंच लागलं त्यांच्या भाच्याला बघायची मनिषी असल्यामुळे मी आडेवेडेही घेतले नाहीत काकणपाठोपाठ काउंटर ओलांडू आत गेले तक्तपोशीवरती जाऊन बसल्यावर त्याने अशोकशी परिचय करून दिला अशोक या वहिनी साहेब मानसिंग राजेंच्या धर्मपत्नी विजयराव निंबाळकरांच्या भगिनी नम्रपणे हात जोडून अशोकनं स्मितवदनानं माझ्याकडे बघितलं अवघ्या पळभरात मी त्याला आपादमस्तक निहाळलं पांढऱ्या शुभ्र झब्या पायजम्यातली त्याची उंचीपुरी डौलदार लोभसवाणी गोरीपान देहयष्टी बघून मी अचंबित झाले स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान असणाऱ्या कुठल्याही युवतीला मोहित करू शकणारं पण मला अशोकमध्ये बघायला मिळालं एखाद्या युवराजासारखा अशोक वाटला मला अशोकवरून निर्मला जीव ओवाळून टाकायला का तयार झाली या प्रश्नाचं उत्तर मला क्षणार्धात मिळालं होतं मनात विचाराला मी निर्मलावर अन्याय तर करत नाही आहे ना या एकविसाव्या शतकात जातीयतेची बहुतेक बंधनं गळून पडलेली असताना स्वतःला खानदानी समजणाऱ्या आमच्यासारख्या गर्भश्रीमंत मंडळींनी जातीयतेचं एवढा अवडंबर का माजवलंय जाती धर्माच्या गोंडस नावाखाली मानवतेला काळयिवा फासणारे आम्ही एवढे कडवे धर्मांद का झालो सहिष्णुतीचा टेंभा मिरवण्याचा अधिकार आहे आम्हाला पण यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नव्हते स्वतःला सावरून मंद स्मित करत मी अशोकला म्हणाले अशोक इंग्लंड अमेरिकेच्या विकृत संस्कृतीचा अंगीकार करण्यासाठी भारतीयांना आणखी पन्नास वर्ष लागतील जेव्हा आपण त्यांच्या स्वैर संस्कृतीचा स्वीकार करू तेव्हा ती पाश्चिमात्य राष्ट्र रानटी अवस्थेला पोचली असतील ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यावेळी इंग्लंड अमेरिकेत जनावरांप्रमाणे बाप लेकीचं बहीण भावाचं आई मुलाचं नातं उरणार नाही हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही ती वास्तवता बघायला आपण कदाचित नसूही म्हणून काय आपल्यासारख्या सुविद्य तरुणांनी जाती धर्मावर आधारलेल्या भारतीय संस्कृतीच्या रूढी परंपरांना मूठ माती द्यायची आणि समाजद्रोह करायचा का मित्रांनो हा सातवा भाग इथेच संपला आठवा भाग उद्या तोपर्यंत Namaskar!